लिंगायत या स्वतंत्र धर्माच्या मागणीसाठी अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या वतीनं दिल्ली इथं दिनांक 10 डिसेंबर ते 12 डिसेंबर दरम्यान 3 दिवसीय धरणं आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीचे प्रदेश महासचिव विजय कुमार हत्तुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. नवी दिल्ली येथे तालकटोरा स्टेडियम राष्ट्रपती भवन समोर इंडोर स्टेडियम आहे. या ठिकाणी 10, 11, 12 डिसेंबर रोजी 3 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे केंद्र शासनाला जागे करण्यासाठी. कारण कर्नाटक सरकारनं लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे याची मान्यता देऊन सेंट्रल गव्हर्नमेंटकडे पाठवलेला आहे आणि हा प्रस्ताव सध्या मोदी गव्हर्नमेंटकडे पेंडिंग आहे. याचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा याकरिता दिल्ली येथे हा धरणे आंदोलन करण्याचं नियोजन केलेलं आहे. पत्रकार परिषदेला सकलेश बाबुळगावकर, अमित रोडगे, सिद्राम कटारे, धोंडप्पा तोरणगी, प्राध्यापक शिवलिंग आचलेरे, हर्षवर्धन पाटील, काशीनाथ झाडबुके यांची उपस्थिती होती.